नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत आहे रे. की मागच्या व्हिडिओमध्ये आपण एका वृक्षाविषयी माहिती घेतली आणि ते जे वृक्ष होतं ते तरवड, तरवड म्हणजे आवळी. आणि ह्या तरवडीचे दोन प्रकार पडतात, एक भुई तरवड आणि एक मुठी तरवड. मग मागच्या व्हिडिओमध्ये आपण भुई तरवडविषयी माहिती घेतली आणि ह्या वृक्षाचं बॉटनिकल नेम जर सांगायचं झालं तर कॅसिया अंगुस्टिफोलिया. तर त्याच्यापैकी आज आपण एका मोठ्या तरवडीविषयी माहिती घेणार आहोत. ते मोठ्या तरवडीचं वृक्ष ह्या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून हे तुम्हाला समोर बघायला मिळतं आहे. आता ही मोठी तरवड जी तुम्हाला बघायला मिळते याच्या उंचीवरून तुम्हाला नक्की लक्षात आलं असेल की याला मोठी तरवड का म्हणतात. कारण भुई तरवडची उंची ही 0.3 ते साधारणतः 1 ते 2 मीटरपर्यंत पाहायला मिळत होती, परंतु ह्या वृक्षाची उंची ही त्याच्यापेक्षा खूप जास्त आहे. आणि हे वृक्ष आशिया खंडातील उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये तसेच ऑस्ट्रेलियामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये आढळते. आणि भारतामध्ये जर विचार केला तो जो मध्य भारत आहे आणि त्याच्यामधील पश्चिम किनारा जो आहे त्याच्यात जास्त करून कोकण किनारा व कारवार किनारा ह्या भागातसुद्धा या वृक्षाची जास्तीत जास्त प्रमाण आपल्याला बघायला मिळतं आहे. तसेच महाराष्ट्रामध्ये मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्र ह्या भागातसुद्धा हे वृक्ष आपल्याला पाहायला मिळत असते. या वृक्षाची पाने पिसासारखी व संयुक्त दले 4 ते 6 जोड्या आपल्याला बघायला मिळतात. लहान पिवळ्या फुलांच्या मंजर या तरवडीप्रमाणे सप्टेंबर ते मार्चमध्ये या ठिकाणी हे पिवळ्या रंगाचे फुलं या वृक्षाला येत असतात. या वृक्षाची लागवड जास्ती करून बगीचामध्ये सुद्धा आता केली जाते, कारण हे जे फुलं तुम्हाला बघायला मिळत आहेत अगदी डोळ्याची पारणं फेडतील अशी सुंदर अशी पिवळ्या रंगाची हे फुलं या वृक्षाला दिसून येतात. हे वृक्ष उंच व शेंगा येणारे आहे. या वृक्षाला या ठिकाणी ह्या भागामध्ये शेंगासुद्धा येतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. या वृक्षाचा प्रसार जर बघितला तर ब्रह्मदेश, श्रीलंका, पाकिस्तान तसेच भारत इत्यादी ठिकाणी हे वृक्ष आढळते. आणि विशेषतः हे वृक्ष जास्त करून समुद्रकिनारी भागामध्ये जी जांभी मृदा आहे ह्या मृदेमध्ये हे वृक्ष जास्त प्रमाणामध्ये आढळतं, कारण त्याला इथे अनुकूल परिस्थिती असल्यामुळे ह्या भागात हे वृक्ष येत असते. या वृक्षाची जी साल आहे या सालेचा वापर कातडी कमविण्यासाठी केला जात असतो. तसेच ज्याप्रमाणे भुई तरवडचा उपयोग आहे त्याचप्रमाणे मोठी तरवडचा सुद्धा उपयोग आहे. आणि मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये ज्या भागामध्ये भुई तरवड होती त्या भागामध्ये मोठी तरवडचे वृक्ष नसल्यामुळे आपल्याला हा वेगळा एक व्हिडिओ तयार करावा लागला, तो म्हणजे मोठी तरवडविषयी. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.